मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी धडाकेबाज कामगिरी करत तब्बल 25 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई या पथकांची मंगळवेढा सोलापूर येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. अवैध विदेशी मद्याचे तसेच बिअरचे 1374 बॉक्ससह 2 वाहने जप्त करून 1,26,00,000 मुद्देमाल जप्त केला आहे. परराज्यामधून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या परराज्यातील गोवा विदेशी मद्याची गोवा राज्यातून मंगळवेढा किंवा सांगोला मार्गे सोलापूर परिसरात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होणार आहे अशी माहिती या विभागाला कळली. सदर माहितीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईमध्ये टाटा कंपनीचे 2 मालवाहक कंटेनर त्याचप्रमाणे ट्रकची दारूबंदी कायद्यांतर्गत तपासणी केली असता त्यामध्ये अवैध विदेशी मद्यांचे आणि बिअरचे बॉक्स मिळून आले. सदर प्रकरणी आरोपी चंद्रकांत गजेंद्र शेरे वय 24 त्याचप्रमाणे महावीर मारुती भोसले वय 36 यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांची नोंद करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाच्या आमच्या सोलापूर येथील श्री वीरेंद्र सिंग मिताजे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल दुपारी 4 ते 5:30 दरम्यान मंगळवेढा सोलापूर रोडवर शिरसी गावाजवळ नागालँड पासिंग असणारे 2 6-चाकी कंटेनर बॉडीचे ट्रक संशयास्पद स्थितीत आढळून आल्यामुळं अडवून आम्ही त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित व गोवा राज्यातच विक्रीसाठी असलेली महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली विदेशी मद्य तसेच बियर आढळून आली. मग त्यामुळे ते त्या ड्रायव्हरसह ट्रक ताब्यात घेऊन त्याची ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर मुख्यालयात पत्र काढण्यात आलं व या ठिकाणी त्याची मोजदात केली असता त्यामध्ये विविध मॅकडॉल नंबर 1 इम्पेरियल ब्ल्यू इत्यादी विविध ब्रँडच्या तसेच बियर असे एकूण विदेशी मद्याचे 1374 बॉक्स जप्त करण्यात आलेले असून 2 आरोपी आम्ही अटक केलेले असून त्यामधील 1 आरोपी दोन्ही आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक आहेत. त्या दृष्टीनं या मद्याचा मुख्य मागवणारा पुरवठादार यांचा तपास पुढील आम्ही करू.